Customizing KTouch वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियल मध्ये तुम्ही शिकाल एक लेक्चर बनविणे, KTouch कस्टमाइज करणे, आपले स्वतःचे कीबोर्ड तयार करणे. येथे आपण Ubuntu Linux 11.10 वर KTouch 1.7.1 वापरत आहोत. चला KTouch उघडू. पहा लेवल 3 दर्शवित आहे. कारण KTouch बंद करताना आपण लेवल 3 मध्ये होतो. आता एक नवीन व्याख्यान तयार करण्यासाठी शिकायला हवे. येथे आपण टीचर्स लाइन मध्ये प्रदर्शित केले जाऊ शकतात अशा नवीन अक्षरांचा संच तयार करू. मुख्य मेन्यू वरून फाइल निवडा आणि एडिट लेक्चर वर क्लिक करा. ओपन लेक्चर फाइल डायलॉग बॉक्स दिसेल. आता क्रिएट न्यू लेक्चर पर्याय निवडा आणि ओके वर क्लिक करा. KTouch लेक्चर एडिटर डायलॉग बॉक्स दिसेल. टाइटल फील्ड मध्ये ए डिफॉल्ट लेक्चर नाव निवडून डिलीट करा आणि माय न्यू ट्रेनिंग लेक्चर टाइप करा. लेवल एडिटर लेक्चर लेवल दर्शविते. लेवल एडिटर बॉक्सच्या आत क्लिक करा. आता डेटा ऑफ लेवल 1 च्या खाली न्यू कॅरेक्टर्स इन दिस लेवल फील्ड मध्ये एम्परसेंड स्टार आणि डॉलरचे चिन्ह टाइप करा. आपण फक्त एकदा त्यांना प्रविष्ट करू. पहा लेवल एडिटर बॉक्सच्या पहिल्या लाइन मध्ये ही अक्षरे दर्शित झाली आहे. लेवल डेटा फील्ड मध्ये प्रदर्शित टेक्स्ट निवडून डिलीट करा. एम्परसेंड स्टार आणि डॉलरचे चिन्ह 5 वेळा प्रविष्ट करा. आता लेवल एडिटर बॉक्सच्या खाली अधिकच्या चिन्हावर क्लिक करा. काय झाले? लेवल एडिटर बॉक्स मध्ये मूळाक्षरे समाविष्ट असलेली एक दुसरी लाइन दिसते. लेवल एडिटर बॉक्स मधील दुसरी लाइन निवडू. डेटा ऑफ लेवल फील्ड आता 2 दर्शवित आहे. आपल्या टाइपिंग लेसन मधील हा दुसरा लेवल असेल. न्यू कॅरेक्टर्स इन दिस लेवल फील्ड मध्ये FJ प्रविष्ट करा. लेवल डेटा फील्ड मध्ये FJ 5 वेळा प्रविष्ट करा. आपल्याला आवश्यक म्हणून आपण आपल्या टाइपिंग लेसन मध्ये अनेक लेवल्स तयार करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या टाइपिंग लेसन मध्ये तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अनेक लेवल्स तयार करू शकता. सेव आयकॉन वर क्लिक करा. सेव ट्रेनिंग लेक्चर KTouch डायलॉग बॉक्स दिसेल. नेम फील्ड मध्ये न्यू ट्रेनिंग लेक्चर प्रविष्ट करा. आता फाइल साठी एक फॉरमॅट निवडा. फिल्टर ड्रॉप डाउन यादी मध्ये ट्रायंगल वर क्लिक करा. फाइलच्या फॉरमॅट साठी KTouch लेक्चर फाइल्स कंसात star.ktouch.xml निवडा. येथे फाइल सेव करण्यासाठी डेस्कटॉप वर ब्राउज करा. सेव वर क्लिक करा. KTouch लेक्चर एडिटर डायलॉग बॉक्स आता न्यू ट्रेनिंग लेक्चर नाव दर्शवित आहे. आम्ही दोन लेवल सह एक नवीन ट्रेनिंग लेक्चर तयार केले आहे. KTouch लेक्चर एडिटर डायलॉग बॉक्स बंद करू. आता आपण तयार केलेले लेक्चर उघडूयात. मुख्य मेन्यू वरून फाइल निवडा. नंतर ओपन लेक्चर वर क्लिक करा. सिलेक्ट ट्रेनिंग लेक्चर फाइल डायलॉग बॉक्स दिसेल. डेस्कटॉप वर ब्राउज करा आणि न्यू ट्रेनिंग लेक्चर .ktouch.xml निवडा. लक्ष द्या, टीचर्स लाइन मध्ये एम्परसेंड स्टार आणि डॉलरचे चिन्ह दिसत आहे. चला टाइपिंग सुरू करू. आपण आपले स्वतःचे लेक्चर तयार केले आहे आणि त्यास टाइपिंग लेसन म्हणून वापरले आहे. परत KTouch टाइपिंग लेसन वर जाण्यासाठी फाइल निवडा. ओपन लेक्चर वर क्लिक करा. खालील फोल्डर पाथ ब्राउज करा. रूट, यूजर, शेअर, KDE 4, apps, KTouch आणि english.ktouch.xml निवडा. आपण KTouch ला आपल्या प्राधान्यानुसार कस्टमाइज करू शकतो. उदाहरणार्थ जेव्हा आपण टीचर्स लाइन मध्ये प्रदर्शित नसलेले अक्षर टाइप करतो तेव्हा स्टूडेंट लाइन लाल होते. तुम्ही विविध दर्शविण्यासाठी रंग कस्टमाइज करू शकता. आता कलर सेटिंग्स बदलू. मुख्य मेन्यू वरून सेटिंग्स निवडा आणि कॉन्फिगर KTouch वर क्लिक करा. कॉन्फिगर KTouch डायलॉग बॉक्स दिसेल. कॉन्फिगर KTouch डायलॉग बॉक्स मध्ये कलर सेटिंग्स वर क्लिक करा.
color settings चे विवरण दिसेल. Use custom color for typing line box तपासा. Teachers line field मध्ये text field चा पुढील color box वर क्लिक करा. Select color dialog box दिसतो. Select color dialog box मध्ये green वर क्लिक करा. OK वर क्लिक करा. Configure KTouch dialog box दिसेल. Apply वर क्लिक करा. OK वर क्लिक करा. Teachers line मधील अक्षरे बदलून हिरवे झाले आहेत. आपण आता आपला स्वतःचा कीबोर्ड तयार करू. नवीन कीबोर्ड तयार करण्यासाठी आपल्यास अस्तित्वात असलेला कीबोर्डचा वापर करायला हवा. त्यामध्ये बदल करून त्यास वेगळ्या नावाने सेव करा. मुख्य मेन्यू वरून फाइल निवडा आणि एडिट कीबोर्ड लेआउट वर क्लिक करा. ओपन कीबोर्ड फाइल डायलॉग बॉक्स दिसेल. ओपन कीबोर्ड फाइल डायलॉग बॉक्स मध्ये ओपन अ डिफॉल्ट कीबोर्ड निवडा. आता या फाइलच्या पुढील बटणावर क्लिक करा. कीबोर्डची सूची प्रदर्शित आहे. en.keyboard.xml निवडा. ओके वर क्लिक करा. KTouch कीबोर्ड एडिटर डायलॉग बॉक्स दिसेल. कीबोर्ड टाइटल फील्ड मध्ये ट्रेनिंग कीबोर्ड प्रविष्ट करा. आपल्याला कीबोर्डसाठी भाषा निवडणे आवश्यक आहे. लँग्वेज आयडी ड्रॉपडाउन सूचीमधून EN निवडा. अस्तित्वात असलेल्या कीबोर्डमधील फॉन्ट बदलू. सेट कीबोर्ड फॉन्ट वर क्लिक करा. सिलेक्ट फॉन्ट KTouch डायलॉग बॉक्स विंडो दिसेल. सिलेक्ट फॉन्ट KTouch डायलॉग बॉक्स मध्ये फॉन्ट म्हणून उबंटू निवडू. फॉन्ट स्टाइल म्हणून इटालिक आणि साइज साठी 11 निवडू. आता ओके वर क्लिक करा. कीबोर्ड सेव करण्यासाठी सेव कीबोर्ड एज वर क्लिक करा. सेव कीबोर्ड KTouch डायलॉग बॉक्स दिसेल. खालील फोल्डर पाथ ब्राउज करा. रूट यूजर शेअर KDE 4 एप्स KTouch आणि english.ktouch.xml निवडा. नेम फील्ड मध्ये practice.keyboard.xml प्रविष्ट करा आणि सेव वर क्लिक करा. फाइल name.keyboard.xml या फॉरमॅट मध्ये सेव झाली आहे. क्लोज वर क्लिक करा. तुम्ही नवीन कीबोर्ड ताबडतोब वापरू शकता का? नाही. तुम्हाला त्यास मेल आयडी वर मेल करावा लागेल. मग त्यास पुढील आवृत्तीत समाविष्ट केले जाईल. हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. या ट्यूटोरियल मध्ये आपण प्रशिक्षणासाठी एक लेक्चर बनविणे आणि कलर सेटिंग्स बदलणे शिकलो. आपण अस्तित्वात असलेला कीबोर्ड लेआउट उघडून त्यात बदल करणे आणि तसेच स्वतःचा कीबोर्ड बनविणे ही शिकलो. येथे तुमच्यासाठी एक असाइनमेंट आहे. आपल्या स्वतःचा कीबोर्ड तयार करा. कीबोर्ड मधील रंगामध्ये आणि फॉन्ट लेवल मध्ये बदल करा आणि परिणाम तपासा. प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य दि नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/nmeict-intro या ट्यूटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.